रायगड जिल्ह्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होते आणि 15 ग्रामपंचायतींमधल्या सदस्यपदाच्या 116 जागा आहेत तर थेट सरपंचपदाच्या 16 जागांसाठी मतदान होणार आहे आणि सदस्यपदासाठी 247 उमेदवार रिंगणात आहेत तर सरपंचपदासाठी 36. भंडाऱ्यामध्ये 19 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे. 65 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत आणि 28,500 जास्त मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पालघर जिल्ह्यातल्या 331 ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर 171 झोनमध्ये 1,000 अधिक मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 2,729 ग्रामपंचायत सदस्यांच्या या जागांसाठी 6,690 उमेदवार रिंगणात आहेत. तर राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता मतदान सुरू असताना यामध्ये निवडून येण्यासाठी जादूटोणा झाल्याचा प्रकार पालघरमध्ये समोर आलाय आणि सगळा प्रकार गावकऱ्यांनी उघडकीला आणलाय. स्मशानभूमीमधून काळी बाहुली, लिंबू या साहित्यासह स्कूटी आणि इकोकार ताब्यात घेतलीय आणि या प्रकरणामध्ये वाडा पोलिसांनी 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. शिंदे गटाला मिळालेल्या ढाल तलवार चिन्हावरून शीख समुदायामध्ये 2 गट पडलेत. नांदेडमधल्या शीख समुदायाचा शिंदे गटाच्या चिन्हाला विरोध झालाय तर ठाण्यातल्या शीख समुदायाचा विरोध नाहीये. ढाल तलवार हे आमचं चिन्ह नाहीये, खंडात किरपान हे आमचं धार्मिक चिन्ह असल्याचं ठाण्यातल्या शीख समुदायानं म्हटलंय. मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारांची अर्ज हे पात्र ठरलेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि येत्या 17 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीमध्ये अंधेरी पोटनिवडणूक आणि आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीचे संकेत दिलेत. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे अशी युती होऊ शकते असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला तर राज्याच्या हितासाठी मनसेसोबत युती व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. भाजप सोडून जो पक्ष आम्हाला पाठिंबा मागेल त्यांना आम्ही अंधेरी निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊ अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये धम्म प्रवर्तन मेळावा आयोजित केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. बीएमसी निवडणुका घेण्याची खोके सरकारची तयारी सध्या तरी दिसत नाही आणि त्यांचं लक्ष हे केवळ टेंडरवर आहे अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केली. अजूनही राज्यातल्या महापालिका निवडणुका का घेतल्या जात नाही तसा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नारायण राणेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. लोकसभेची पुढची निवडणूक येईपर्यंत राणे भाजपमध्ये राहतील का असाही टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे मुंबईतले चेहरे अशी ओळख असणारे मिलिंद देवरा आणि वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी मिलिंद देवरा आणि वर्षा गायकवाड आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं एक नवा प्लॅन आखलाय. माजी राज्यमंत्री आणि भाजपचे संजय देशमुख लवकरच शिवबंधन बांधणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बुलडाण्यातल्या भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. बुलडाण्यातल्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड शिंदे गटात गेलेत आणि त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी ठाकरे गट विजयराज शिंदे यांना आता आपल्या गटात सामावून घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा गेम करून कार्याध्यक्षपद मिळवलं असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि राज ठाकरेंना कार्याध्यक्षपदासाठी नाव सुचवण्यास भाग पाडलं असंही ते म्हणाले. सांगलीच्या शिराळा कोर्टानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांची गुन्ह्यातून मुक्तता करण्याचा अर्ज नामंजूर केला. सांगलीतल्या शेडगेवाडी फाट्याजवळ मनसेनं 2008 साली भारतीय रेल्वेत मराठी तरुणांना नोकरी मिळावी यासाठी आंदोलन केलं होतं आणि यात राज ठाकरे, शिरीष पारकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे जळगावमधल्या सिंधी समुदायाच्या वर्सी या महोत्सवामध्ये एकत्रित दिसून आले. दोघांनी एकमेकांची भेट घेतली, गप्पा मारल्या, एरवी एकमेकांवर जोरदार टीका करणारे हे दोन्ही नेते एकत्र आल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य देखील वाटलं. पुण्यातल्या साखर आयुक्त कार्यालयावर 7 नोव्हेंबरला धडक देणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. गेल्या हंगामातल्या FRP अधिक 200 रुपये 17 नोव्हेंबरपर्यंत द्या, अन्यथा 17 नोव्हेंबरनंतर ऊसतोड करू देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूरमध्ये पार पडली. 21व्या ऊस परिषदेत ऊस प्रश्नावर मोठा खळ झाला. राज्यातल्या बदललेल्या सरकारच्या पार्श्वभूमीवर या परिषदेमध्ये काही महत्वाचे ठराव देखील पास करण्यात आले. मुंबईकरांना म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी किमान 2 महिने थांबावं लागणार आहे. म्हाडाच्या सुमारे 4000 घरांची सोडत दिवाळीमध्ये काढली जाणार आहे. या सोडतीसाठी आवश्यक असलेलं सॉफ्टवेअर मात्र अद्ययावत करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याला आणखी 2 महिने लागणार आहेत आणि त्यामुळे सोडतीला आता विलंब होणार आहे. एसटी महामंडळानं गेल्या 2 वर्षांपासून स्मार्ट कार्ड योजनेला सातत्यानं मुदतवाढ दिली, मात्र संबंधित कंपनीनं आता माघार घेतली आहे, त्यामुळे स्मार्ट कार्ड नोंदणी रखडली. मुंबईत नाईट टुरिझमवर आता भर देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि त्यासाठी 13 इमारती निवडण्यात आलेल्या आहेत. तर पर्यटकांना फिरण्यासाठी विशेष अशी ओपन डेक बसची व्यवस्था असणार आहे आणि याचे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताची 107व्या स्थानावर घसरण झाली आहे, त्यामुळे भारताला गंभीर श्रेणीमध्ये सध्या टाकण्यात आलंय. आणि विशेष म्हणजे भारताच्या शेजारी असलेले पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची स्थिती मात्र भारतापेक्षा अधिक चांगली असल्याचं यामध्ये स्पष्ट दिसत आहे. राज्यात कोरोना पुन्हा परतलाय. कोरोनाचा राज्यामध्ये एक नवा व्हेरियंट आढळून आलाय. XBB असं या व्हेरियंटचं नाव आहे आणि तो वेगानं पसरतोय. ओमायक्रॉनच्या BA.2.75 आणि BJ.1 या व्हेरियंटचं हे कॉम्बिनेशन आहे. अमेरिका आणि सिंगापूरमध्ये पहिल्यांदा या व्हेरियंटचे रुग्ण आढळलेत. मुंबई जंतुनाशक गोळ्यांवरच्या आक्षेपानंतर आता आरोग्य सेवकांची एक बैठक होणार आहे. अनेक आरोग्य सेवकांनी या गोळ्यांवर आक्षेप घेतलेला आहे. जंतनाशक या गोळ्यांचा लगेचच चुरा होतो असा आरोप या आरोग्य सेवकांनी केला आणि त्यामुळे आज या मुद्द्यावरून बैठक होणार आहे. धूम्रपान करणाऱ्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना खाज आणि सोरायसिस सारख्या त्वचारोग होण्याची शक्यता आहे आणि या संशोधनाचा अहवाल द लॅन्सेट फॅमिली ऑफ जर्नल्सच्या ई बायोमेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालाय. मुंबईत क्षयरोगाचे 7000 संशयित रुग्ण आढळलेत आणि 87 नवीन कुष्ठरोगी आढळलेत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकानं घरोघरी जाऊन क्षयरोग आणि कुष्ठरोग्यांची आरोग्य तपासणी करायला सुरुवात केली आहे. भारतात जवळपास 21% महिला तर 24% पुरुष अति तणावग्रस्त आहेत आणि राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार ही टक्केवारी समोर आली आहे. कोरोनानंतर वर्षभरामध्ये मानसिक अस्थिरता आणखी वाढली आणि त्यामुळे तणावग्रस्त लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाणही वाढलेलं आहे. वर्ध्यातल्या हिंदी विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या निघाल्यात आणि जेवण केल्यानंतर विषबाधेतून 13 विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाला आणि त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. रात्री 9 वाजल्यापासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विद्यालयाच्या वसतिगृहाबाहेर या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. अमेरिकेच्या कोलंबियामध्ये भीषण अपघात झालेला आहे. या बस अपघातात 20 जण ठार झाले आणि 15 जण जखमी झालेत. प्रवासी बस उलटल्यानं हा अपघात झाला. नाशिकमध्ये टोळक्यानं मारहाण केलेल्या जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 5 ऑक्टोबरला रात्री सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजकडे जाताना 2 जणांना अल्टो कारमधून आलेल्या चौघांनी जुन्या वादातून मारहाण केली आणि त्यात गंभीर जखमी झालेल्या एकाचा शनिवारी मृत्यू झाला आणि आरोपींपैकी 3 जणांना अटक झाली. हिंगोली दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी 7 आरोपींना यामध्ये अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 दुचाकी आणि काही रक्कम असा 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे.
कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात चोरी करताना दोन महिला कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या आहेत. मंदिरातल्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातल्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघडकीस आली. मंदिरामध्ये दर्शन घेत असताना दोन महिलांनी एका महिलेच्या बॅगमधल्या मुद्देमाल पळवण्याचा प्रयत्न केला आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित होत असताना तातडीनं कर्मचाऱ्यांनी या महिलांचा शोध घेतला. पुण्यामधल्या भोर इथल्या कुंभारवाड्यात कुंभारांची सध्या मातीच्या पणत्या बनवण्याची लगबग सुरू आहे आणि पारंपरिक पणत्यांसोबतच यंदा डेकोरेटिव्ह पणत्यांची मागणी वाढलेली आहे आणि सध्या पणत्यांवर शेवटचा हात फिरवला जातोय. दिवाळीच्या तोंडावर नियमित गाड्यांचं बुकिंग फुल झालंय त्यामुळे विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेनं घेतलाय. पश्चिम रेल्वेनं दिवाळी विशेष 30 रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे आणि या विशेष गाड्यांचं आरक्षण विशेष शुल्कासह शनिवारपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि संकेतस्थळांवर सुरू झालेलं आहे. मुंबई गोवा महामार्गावर गेल्या 12 वर्षांपासून काम रखडले त्यामुळे आज सकाळी आता 10 वाजता आंदोलन होणार आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडलेत त्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतोय आणि यासाठी माझं पेंट संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. आता नागरिकांनाही सहभागी होण्याचं आवाहन या समितीनं केलं. नवी मुंबईतल्या उरण शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली. भर रस्त्यामध्ये कुत्रे ठाण मांडून बसतात आणि त्यामुळे नागरिकांसह शाळकरी मुलांना याचा त्रास होतो त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहापूर भागातल्या शेतकऱ्यांना आधारभूत भात खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर 21 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करून घ्यावी असं आवाहन शहापूर उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी केलं आहे. T20 वर्ल्ड कपला आजपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होती. 29 दिवस चालणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये 16 टीम्समध्ये 45 मॅचेस रंगणार आहेत. भारताची सलामी ही पाकिस्तान विरुद्धच्या हाय व्होल्टेज मॅचनं होणार आहे आणि येत्या रविवारी म्हणजे 23 ऑक्टोबरला मेलबर्नवर हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने उभे ठाकतील. छत्रपतींचा विचार म्हणजे